नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पाण्यामध्ये आपल्या घरामधील हे दोन घटक टाकून वाफ घ्या छातीमधला कप तुमच्या पूर्णपणे निघून जाईल सर्दी खोकल्याचा त्रास पूर्णपणे निघून जाईल एवढंच काय तर बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलेलं आहे सर वास येत नाही चव कळत नाही तर वास न येण्याची आणि चव न कळण्याची समस्यासुद्धा या वाफेनं पूर्णपणे निघून जाईल छातीमधलं इन्फेक्शन फुप्फुसामधलं इन्फेक्शन निघून जाईल फुफ्फुस तुमचं पूर्णपणे स्वच्छ क्लीन राहील आणि त्यामुळं ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये कायम राहील ऑक्सिजनची लेवल ऑक्सिजनची पातळी तुमच्या शरीरामधली कधीही कमी होणार नाही सध्या आपलं फुफ्फुस क्लीन असणं मजबूत असणं स्वच्छ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्दी खोकला किंवा घशामध्ये तडतड करत असेल कप झालेला असेल तर तो पूर्णपणे या साध्या उपायाने निघून जाईल आणि अगदी लहान मुलांपासून सर्वांना ही वाप घेता येते अत्यंत महत्वाची ही वाप आहे वाफ घेणं हे कुठल्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि आता तुम्ही पाहिला असेल की वाफ ही अत्यंत महत्त्वाची आहे फुफ्फुसाच्या इन्फेक्शन्सवर तर जर तुम्ही ही आयुर्वेदाप्रमाणे ही जर बाब घेतली तर तुम्हाला याचे अनेक फायदे होतील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही तर ही वाप घेण्यासाठी आपल्याला दोनच घटक लागतात जे आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात यामधला जो पहिला घटक आहे तो आहे ओवा ओवा जो असतो तो कप मोकळा करणारा कप पातळ करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ववा सारखी समस्या सुद्धा घालवतो दम्यामध्ये सुद्धा ववा अत्यंत महत्त्वाचा असतो एवढंच काय तर लहान मुलांना जर कप झालेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की वव्याच्या पुरचुंडीने त्याची छाती शेकली जाते आणि तो कप पातळ होतो इतका ववा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सर्दीवर खोकल्यावर अत्यंत महत्त्वाचा औषध आहे म्हणून हा ववा आपल्याला एक चमच्या घ्यायचा आहे दुसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक आपल्या याच्यासाठी लागणार आहे तो म्हणजे कापूर कापराच्या नुसत्या वासानं आणि लहान जे कीटक असतात ते पूर्णपणे नष्ट होतात याच्या वासानं याच्या वाफेनं सर्दी खोकला छातीमधला कप छातीमधलं इन्फेक्शन पूर्णपणे निघून जातं इतका महत्वाचा असतो कापूर कापूर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे इतका महत्वाचा की उंचावर जे ग्रिया रोग हो असतात उंच चढताना उंचावर ऑक्सिजन कमी पडतो आणि मग दम लागतो धाप लागते अशा वेळेस या कापराचा ते वास घेतात आणि त्यांचा दम लागण्याची जी महत्वाचा आहे फुप्फुसाच्या हो आरोग्यासाठी असा कापूर आपल्याला घ्यायचा आहे दोन तीन वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर वापरायचा आहे या दोन्हीला चांगल्या रीतीने एकत्र कुठून घ्यायचा आहे एकत्र कुठून घेतल्यामुळं याच्या एकत्रित रसायनामुळं वास न येण्याची समस्या आणि गेलेली तोंडाची चवसुद्धा वापस येते इतका हा जबरदस्त घटक तयार होतो त्याला चांगल्या रीतीनं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे त्याची वाफ जाऊ द्यायची नाही आपल्याला उकळलेलं पाण्यात झाकण ठेवून घे गे, घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये हे ववा आणि कापूर एकत्र कुठलेलं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ही वाप आपल्याला घ्यायची आहे लहान असेल मोठा असेल सर्वांनी ही वाफ घ्यायची आहे किमान आठवड्यातून दोन वेळेस जरी तुम्ही ही वाफ घेतली तरी तुमच्या फुफ्फुसांमध्ये कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही कप झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल सर्दी झालेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही ज्यांना ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तीने सुद्धा ही वाप घ्यावी अत्यंत महत्वाची आहे यांनी फोपूस तुमचं क्लीन राहील कप झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल तर हा साधा उपाय किमान आठवड्यातून दोन वेळेस जरी तुम्ही केला तरी खूप महत्त्वाचा आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद